मुंबईमध्ये दहशत निर्माण करणारी डी गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या जवळचा मानल्या जाणाऱ्या रियाज भाटीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. व्यावसायिकांना धमकावणाऱ्या आणि त्यांच्याकडनं पैसे लुटणाऱ्या डी गँगने आपली दहशत निर्माण करायला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. मुंबईत पुन्हा डी गँग सक्रिय. मुंबईत पुन्हा डी गँगची दहशत. दाऊदचा माणूस मुंबई पोलिसांच्या जाळ्यात. ज्या डी गँगची एका काळात मुंबईमध्ये दहशत होती तीच डी गँग पुन्हा एकदा सक्रिय झालीये. अशीच धमकी देत व्यावसायिकांना लुटणाऱ्या डी गँग मधल्या रियाज भाटीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा तोच रियाज भाटी आहे जो दाऊद इब्राहिम याच्या जवळचा मानला जातो. हे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया. सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाज भाटी या दोघांनी फिर्यादी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाकडून 30 लाखांची महागडी गाडी घेतली. 7.5 लाख रोख रक्कम लुटली. गँगस्टर छोटा शकील याचा साडू सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला एनआयएनं ताब्यात घेतलं. त्यानंतर तक्रारदार व्यावसायिकाने खंडणी विरोधी कक्षाकडे धाव घेतली. या तक्रारीनंतर रियाज भाटीला पोलिसांनी अंधेरीतून बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला रियाज भाटी नेमका कोण आहे ते सुद्धा पाहूया. दाऊद इब्राहिमच्या गँग मधला गुंड असल्याचं बोललं जात आहे. खंडणी, जमीन हडपणे, फसवणूक, गोळीबाराचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. परमवीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणातील FIR मध्येही भाटीचं नाव आहे. बार आणि रेस्टॉरंट मध्ये तो वसुलीचं काम करतो. गुन्हे शाखेने अटक केलेला आरोपी रियाजने पाहिजे आरोपी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याची ओळख फिर्यादी याच्याशी करून दिली होती. ओळख करून देताना त्याने त्याला सांगितलं की सलीम फ्रूट हा कुख्यात गँगस्टर छोटा शकील याचा साडू आहे. छोटा शकीलचे मुंबईत सर्व कामकाज फ्रूट सांभाळतो अशी त्यांना धमकी सुद्धा देण्यात आली होती. मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आता भाटीचा ताबा घेणार आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा डी गँग सक्रिय झाली आहे का या दिशेनं याचा तपास होण्याची दाट शक्यता आहे. फैसल तांडेलसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा मुंबई. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.